ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महाविकास आघाडी सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। या विशेष घोषणांमध्ये सारथी संस्थेसाठी 250 कोटी रुपये देण्यासह NCC छात्रांना पोलीस दलात भरती होता यावं यासाठी भरतीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या घोषणेबरोबरच अन्य महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे। रायगडच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या 6 किल्ल्यांसाठी 14 कोटी आणि मुंबईतील शिवडी तसंच सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 7 कोटी रुपयांचा निधी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 2ऱ्या टप्प्याच्या कामांसाठी 25 कोटी रुपये देण्यात येणार। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातील स्मारकासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल। NCC छात्रांनी पोलीस दलात यावं यासाठी महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार। सारथी संस्थेसाठी 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार। वन्य प्राण्यांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी संवेदनशील गावांमध्ये सौर ऊर्जा कुंपण योजना राबवणार। मुंबईत 100 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारणार। प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचं गाव करणार। ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा निवृत्ती वेतन देण्यासाठीचा कल्याण निधी 35 कोटी रुपयांहून 50 कोटी रुपये करण्यात येणार। मुंबईमध्ये कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि राज्यातील नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये स्वतंत्र भवन उभारणार। पुण्यातील फुलेवाड्याच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून राज्यभरात साजरे करण्यात येणार। राजगडाच्या पायथ्याला मौजे पालखुर्द इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंच्या स्मृती स्थानाचा विकास करण्यात येणार। श्री संत जगनाडे महाराजांचं समाधीस्थळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील सेंदुब्रेला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देत विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे।